नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा अध्यक्षांनी काल रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत। दरम्यान आज या संदर्भात आपली भूमिका व्यक्त करण्यासाठी राहुल गांधी यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अडाणी यांच्या संबंधांवर पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचं भाष्य केलं आहे। अदानी उद्योग समूहाच्या शेल कंपन्यांमध्ये जे 20,000 कोटी रुपये आले आहेत, हे 20,000 कोटी रुपये नेमके आले कुठून याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं असं यावेळेस राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। त्याच पद्धतीने संसदेमध्ये आपलं पुढचं भाषण होऊ नये यासाठी एवढ्या तातडीने ही संपूर्ण कारवाई केली गेली। या कारवाईमुळे आपण जराही व्यथित झालेलो नाही, आपण देशासाठी लढणार आहोत, देशाचा आवाज बनणार आहोत असं राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। वायनाड या आपल्या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आपण एक पत्र लिहिणार आहोत आणि आपली भूमिका त्यांना समजावून सांगणार आहोत असं देखील राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे। खासदारकी रद्द झाली म्हणून आपण थांबणार नाही। खासदारकी जरी रद्द झालेली असली तरी रस्त्यावरची लढाई मात्र चालूच ठेवू असं देखील राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। So this is the whole drama that is being orchestrated to defend the Prime Minister from the simple question, whose 20,000 crore rupees, whose $3 billion went to Mr. Adani shell companies? Haan ji Mohit, ek minute. Rahul ji, Mohit Dubey hoon main. Mera sawal ye hai ki aap shaheedon... By the way, sorry, I just need to finish that. I left out a part. Look, I am here defending the democratic voice of the Indian people. I will continue to do that. I am not scared of these threats, of these disqualifications, of these allegations, of these prison sentences. I don't care. I am not scared of them. Okay? These people don't understand me yet. I am not scared of them. They are used to everybody being scared of them. I am not scared of them. Right? And I will continue to ask the question, what is the Prime Minister's relationship with Mr. Adani? It is an old relationship. It is a relationship that began when he was Chief Minister of Gujarat. Mr. Adani constructed the idea of resurgent Gujarat, organized all that. This is a partnership. It's a close partnership. I'm going to keep asking that question. दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी नावाचे व्यक्ती चोर कसे काय असतात असा सवाल एका सार्वजनिक सभेमध्ये केला होता। यामुळे समस्त ओबीसी समाजाचा अपमान झाला असल्याची भूमिका आता भारतीय जनता पार्टीने घेतली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राहुल गांधी यांचा जोरदार निषेध करण्यात आला। ओबीसी के सम्मान में भारतीय जनता पार्टी मैदान में अशा प्रकारच्या घोषणा देत राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली। आज या देशाचं नेतृत्व ओबीसी समाजातला तळागाळातून आलेला माणूस नेतृत्व करत आहे। ही गोष्ट काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला, महाविकास आघाडीला गेल्या 8 वर्षापासून पचत नाहीत। कुठल्या ना कुठल्या प्रकारे या ओबीसी समाजातल्या लोकांना खालच्या पातळीचं दाखवून हे निष्क्रिय आहेत, त्यांना जातीवाचक त्यांच्याबद्दल उद्गार काढून त्यांना चोर म्हणून वेगवेगळ्या प्रकारची उद्देशनं संभाषणं त्यांना देऊन एक प्रकारे ओबीसी समाजाला अपमानित करण्याचं काम या काँग्रेसने केलेलं आहे आणि काँग्रेसची ही खरी मानसिकता राहुल गांधीच्या रूपाने देशासमोर आलेली आहे। पुढचं पाऊल आता खासदारकी रद्द झाल्यावर त्यांना आता देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकणं एवढं एकच पाऊल खरं म्हणजे बाकी आहे। परंतु गेली काही वर्षापासून राहुल गांधींना वाटेल ते वक्तव्य करण्याची सवयच लागलेली आहे आणि त्यांना असं वाटतं आहे की यातच आपला हिरोपणा आहे। म्हणजे आपण काही बोललो की माध्यमं त्याला प्रसिद्धी देतात आणि त्या प्रसिद्धीची हाव त्यांना इतकी चढलेली आहे की ते भारताबाहेर जाऊन लंडनला जाऊन पण देशविरोधी वक्तव्य करतात, इथे राहून पण म्हणतात की सगळे मोदी चोर आहेत म्हणून। अशी त्यांची अवस्था झालेली आहे। ओबीसींबद्दल ते तर बोलतातच
परंतु वारंवार अशी वक्तव्य केल्यामुळे त्यांची खासदारकी गेली, पण अजूनही त्यांना हे सुचत नाही आहे की शहाणपण सुचत नाही आहे. समाजसेवक श्री सचिन मारुती भोसले यांच्या पुढाकाराने माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री धरमदासजी महाराज यांच्या पौराहित्याखाली वीर सावरकर मैदान येथे भव्य प्रतिष्ठानच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळेस नवदुर्गा महालक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या मंडपात नवदुर्गा महालक्ष्मी यज्ञ देवीची आरती देखील संपन्न झाली. या ठिकाणी देवीच्या मंडपात सायंकाळी 7 ते 10 या वेळेत अनिता मिश्रा अँड दासगुप्त्या वतीने माता की चौकी या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं. कार्यक्रमाचे आयोजक श्री सचिन भोसले आणि शैलेश देशमुख यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. शिवसेनेचे ठाणे शहर संघटक, ठाणे शहराचे माजी महापौर माननीय श्री अशोक बारकू वैतीसाहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न ठाणे महानगरपालिका सभागृहामध्ये प्रभावीपणे मांडणाऱ्या माननीय श्री अशोक बारकू वैतीसाहेबांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आर व्ही म्युझिकल ग्रुप प्रेझेंट्स. नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, मैं अनिल वाजपेयी आ रहा हूं आपके ठाणे काशीनाथ ऑडिटोरियम में एक रोमांटिक ड्यूट का प्रोग्राम लेके, जिसको ऑर्गेनाइज किया है आर व्ही म्युझिकल ग्रुप के डॉक्टर राजन बेदी जी ने. तो मेरे साथ रहेंगे आपके शहर के जाने माने सिंगर्स संगीता मेलेकर जी, विनोद शास्त्री जी और डॉक्टर राजन बेदी जी. तो आप लोग आइए 19 मार्च को काशीनाथ ऑडिटोरियम में रात को 8 बजे. थैंक यू सो मच. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB टेक ओव्हर लोन. अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही. लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466. एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मोहीम उघडलेली असताना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने देखील आज राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार रॅली काढण्यात आली. यावेळेस श्री नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने शिवसैनिक
या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मोदी नावाचे व्यक्ती चोर कसे असतात असा सवाल विचारत असताना एक प्रकारे राहुल गांधी यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचं यावेळेस नरेश म्हस्के यांनी म्हटलं. हा राहुल गांधींचा निषेध करण्याकरता ही रॅली आहे. ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे. सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलणं, देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात बोलणं, चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणं, संपूर्ण समाजाला दोषी ठरवणं आणि संपूर्ण समाजाच्या विरोधात बोलणं आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही राहुल गांधींनी माफी मागावी याकरता ठाणे शहरामध्ये ही निषेध रॅली सुरू आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्या विरोधात अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न शिवसेना भाजपच्या वतीने करण्यात येत असताना दुसरीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. आज ठाणे शहरामध्ये देखील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार निदर्शनं केली. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट हिटलरच्या विरुद्धशी करण्यात आली. यावेळेस पंतप्रधानांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. आणि काल राहुलजींची तडकाफडकी, खासदारकी रद्द केली लोकसभा अध्यक्षांनी, लोकशाहीला मारक हे होतं, डिसिजन होतं या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, आमचे निरीक्षक संतोष केणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर काँग्रेसचे सर्व फ्रंटल्स आणि सर्व सेलचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आम्ही आज निषेध दिन साजरा करतो. 100% संविधान धोक्यात आलं आहे, आज आमच्यापर्यंत आलं आहे, उद्या ते तुमच्यापर्यंत येईल. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या संविधान दडपशाही विरोधात आवाज उठवला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदान येथे धर्मवीर आनंद दिके प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी देवीची मनोभावे आरती केली. यावेळी देवीच्या दर्शनार्थ शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे या देखील उपस्थित होत्या. यावेळेस मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. तसंच या ठिकाणी भंडाऱ्याचा देखील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतल्याचं चित्र बघायला मिळालं. मेलडी क्वीन्स हिट्स ऑफ लता अँड आशा या कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8885069601. बॅरॉन. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभळे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सव भक्ती आणि कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकगायक त्रिपाठी आणि गायिका अनन्या सिंग तसंच गायिका अनामिका त्रिपाठी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये उत्तर भारतीय समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळेस ठाण्याचे बळवंत सिंग, राकेश यादव, विनय सिंह, सोनू सिंह सुरेला, अखिलेश कुमार पांडे, सुरेंद्र उपाध्याय, राजेश पाल, डॉक्टर प्रजापती, नवी मुंबईमधील धर्मेंद्र उपाध्याय, ममता शुक्ला, मीरा भाईंदरमधील वशिष्ठ कुमार तिवारी, राजेश उपाध्याय, अभय राजसिंह, दिनेशचंद्र उपाध्याय, मनोज चतुर्वेदी, शैलेश पांडे आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शिवायनगर परिसरामध्ये सध्या शिवायनगर सार्वजनिक क्षेत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री संदीप नटे यांच्या नटे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी संस्कृती, परंपरा आणि धर्म यांची त्रिवेणी संगम असलेला हा उत्सव सध्या अतिशय उत्साहात सुरू आहे. अत्यंत नयन मनोहर अशा प्रकारची रोषणाई, भव्य सेट, या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या नागरिकांमध्ये पसरलेला भक्तीचा महापूर, याचा त्रिवेणी संगम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उत्सव सुरू असल्याचं या मंडळाचे आयोजक श्री संदीप नटे सांगतात. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या संपूर्ण उत्सवाला आहे. या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ भाविक केवळ ठाणे शहरातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातनं येत असतात. अनेक भाविकांच्या मनोकामना या देवीने पूर्ण केलेल्या असल्या कारणाने या देवीच्या भोवती श्रद्धेचं एक प्रचंड मोठं वलय आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच चालली असल्याचं श्री संदीप नटे हे आवर्जून सांगतात. यंदा देखील दररोज मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनार्थ येत आहेत. अत्यंत नयन मनोहर अशा प्रकारची ही देवीची मूर्ती आहे. जान्हवी शिळकर यांनी देखील काल या देवीचं दर्शन घेतलं. त्यांनी स्वतः ही देवीची मूर्ती या ठिकाणी साकारली आहे. या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत असल्याचं श्री संदीप नटे सांगतात. दसऱ्याच्या निमित्ताने कालच आपलं परवाच नटे प्रतिष्ठान आणि शिवायनगर सार्वजनिक क्षेत्र उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून देवीची प्रतिष्ठापना झालेली आहे. तुम्ही बघत असाल सगळीकडे किती आनंदाचं वातावरण आहे. त्याच्या मागचं एकच कारण आपली जी संस्कृती आहे ती आपण जपण्याचा निमित्त प्रयत्न करत असतो. लोकांना देवाची पूजा करण्यासाठी, देवीची पूजा करण्यासाठी तीर्थक्षेत्रात जायचं असतं. परंतु चैत्र नवरात्रोत्सवामध्ये आपण आईची इथे स्थापना केल्यामुळे लोकांना इथे येऊन मनोभावे देवीची पूजा करायला भेटते, सेवा करायला भेटते. त्या माध्यमातून शिवायनगरमध्ये पूर्ण आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला देखील समाधान होते की जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी इथे महिला येत आहेत आणि त्या माध्यमातून आईची सेवा इथे घडली जाते. सर्व लोकांना आपली परंपरा जपण्यासाठी आणि सर्व लोकांना वातावरण आनंदी करण्यासाठी जी सेवा करायला भेटते त्याचं आम्हाला खूप समाधान आहे. नाव जान्हवी दीपक शिळकर. मी सुप्रसिद्ध पुंडलिक शिळकर, पुंडलिक गणपत शिळकर यांची मोठी सून आहे. पहिले ते मूर्ती घडवायचे टेंबी नाक्याच्या मूर्तीपासून. त्यांनी आत्तापर्यंत भरपूर ठाण्यामध्ये मूर्त्या सुरुवात केल्यात. त्यातली ही एक देवी आहे संदीपदादा नटे यांची. त्यांच्या पश्चात आता त्यांचा मोठा मुलगा, त्यांची मी मिसेस आहे जान्हवी दीपक शिळकर. आता आम्ही ते काम पुढे करतो आहे. मी इथे पहिल्यांदा आली हे बघून खूप आनंद वाटलं, खूप छान वाटलं. खूप सगळ्यांचे चेहरे देवीला बघून असे आनंदात वाटले, छान वाटलं. आणि दादा पण बोलले की सगळ्यांचा रिस्पॉन्स छान आहे, खूप छान. ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरात युवान ग्रुप घेऊन आलंय 51 मजल्यांचे
टू आणि थ्री बी एच के घरांचे भव्य रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, स्टेलार स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, जिम प्ले एरिया आणि मंदिरही. लॉन्चिंग पासूनच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्टेलारला अवश्य भेट द्या. कॉल करा या नंबरवर. आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.